Gheorghe. E, pana, pana, pana. Pune gheorghe la gheorghe, pana. E, cali, maghi, 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 तो दोन नंबरच्या सिटीवर पूर्णपणे असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. उतरण्यासाठी लागणारे भरपूर वेळ, दोन ते तीन खतरनाक असे विप्टेंनी दिले आपल्याला दर्शन. तर तो व्हिडिओ कसा आहे तो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. याच महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक सुंदर देणगी म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सुमारे 10 ते 15 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. त्यामधूनच मोठ्या प्रमाणावर लावा बाहेर पडला. अनेक वर्ष तो तसाच तप्त राहिला व शेवटी महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर तो शांत झाला. त्यातूनच निर्माण झाले सह्याद्रीचे वैभव. आणि याच वैभवाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई. बारी हे या शिखराच्या पायथ्याचे गाव, मोजक्याच कौलरू घरांचे शहरीकरणापासून दूरच असे निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव. कळसुबाई शिखरामुळे हे गाव जगाच्या नकाशावर झळकले. या भागामध्ये पावसाचे प्रमाण भरपूर, यामुळेच तांदूळ व बगरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. भात शेतीसाठी हा भाग प्रसिद्ध देखील आहे. आम्ही ट्रेकसाठी पोहोचलो तेव्हा दुबार पेरणीची लगबग चालू होती. हा पहिलं सपाट करून घ्यायचं आणि हे तण वगैरे आहेत ना हे काढून टाकायचे आणि मग वाफे पाडायचे. वाफ्यामध्ये कांदे आणि बटाटे लावायचे. बरे इथंच राहिले तुम्ही? हो इथंच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ट्रेक मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण जाणार आहे सह्याद्री मधील सर्वात उंच शिखराला भेट द्यायला. आणि आपल्या बरोबर आहे अगेन तोरण्याला जी गॅंग होती तीच आपली परत जॉईन झालेली आहे. आपल्या बरोबर आहे आज विक्रांत, श्रीकांत आणि राजकुमार. आज आपल्याला ग्रुपमध्ये एक नवीन सदस्य जॉईन झालेला आहे, विक्रांतचा आत्मीय भाऊ येतो संदीप ना. संदीप हाय. तर ही जर्नी कशी होणार आहे, काय होणार आहे आपण पुढे डिटेलमध्ये बघू. सो आपण निघतोय आत्ता पुण्यामधून. पुण्यामधून आत्ता जाणार आहे आपण पुण्यामधून आळेफाटा. आळेफाट्यावरून जाणार आहे राजूर आणि राजूरवरून ब्राह्मणवाडा मार्गे भंडारदरावरून कळसुबाईला जाणार आहे. कळसुबाईच्या पायथ्याचं गाव म्हणजेच बारी. घरातून आम्ही निघालो 6 वाजता. संदीपला आज भरपूर वेळ वाट बघायला लागली, त्यासाठी पहिलं सॉरी म्हणून त्याला, कारण जवळजवळ 1.5 तास हा इथं वाट बघत थांबलाय. त्याबद्दल थांबलो सॉरी म्हणून. पहिलाच ट्रेक आहे भाऊचा आणि त्यामध्येच आपण त्याला लेट केलेलं आहे. पुण्यावरून कळसुबाई हे अंतर सुमारे 180 किलोमीटरच्या आसपास आहे. पुण्यावरून नाशिक महामार्गावरून आळेफाटा, ब्राह्मणवाडा, राजूर असा हा मार्ग. तर मुंबईवरून हेच अंतर 150 किलोमीटर इतके आहे. मुंबईवरून कल्याण, कसारा घाट ते इगतपुरी या मार्गाने आपण कळसुबाईला जाऊ शकतो. भाई मित्रांनो, मस्त खतरनाक एक्सपिरियन्स होता. भरपूर थ्रिलिंग असा किस्सा आमच्या बरोबर घडलेला आहे शरद कोर्टेकर ब्लॉगवर. घडलं असं की आम्ही निघालोय कळसुबाईच्या ट्रेकला. जवळजवळ आपण आत्ता पोहोचलोय राजूरजवळ. राजूरजवळील घोटी गावामध्ये आपल्याला मस्त असा सीन दिसलेला आहे. तो म्हणजेच काय, 2 ते 3 खतरनाक असे बिबट्यांनी दिले आपल्याला दर्शन. तर तो व्हिडिओ कसा आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. त्या अगोदर बिबट्याला बघितलं आमची झाली होती थोडीशी पळापळी. गाडी पुढं घ्या, गाडी मागं घ्या. सह्याद्रीमध्ये फिरताना बिबट्या दिसण्याचे प्रमाण तसे फारच कमी. योगायोगाने आम्हाला तो योग आला आणि पिंजऱ्यातील नाही तर समोरून रस्त्यावरून मुक्तपणे फिरताना प्रत्यक्षात बिबट्या आम्ही पाहिला. घेवर घे, घेवर घे. हे पाहना पाहना, पुढे घे ना गाडी, पळव ना. खाली माघे माघे, गाडी माघे, माडी गाडी मागे घे तू.
अरे गाडी मागे रस्ते वाजू नको गाडी खतरनाक आपल्या अगोर आलेला आहे बिबट्या हळू 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 डाव्या साइड लेबा हळू घे हळू घे अरे दोन ए दोन हो घे लाईट मार लाईट मार लाईट मार पुढे घे पुढे घे पुढे घे अरे खतरनाक भाई पिल्ल आहेत काय मित्रांनो आपण जवळजवळ 4 तासाचा प्रवास करून आता पोहोचलोय बारी या गावामध्ये. बारी हे गाव कळसुबाई शिखराचं पायथ्याचं गाव. याच बारी या गावातून आपला ट्रेक स्टार्ट होतो आणि जवळजवळ इथून आपल्याला 3 ते 3:30 तासाची पायपीट करायची आहे. तर आत्ता वाजले जवळजवळ 2:30, पोहोचलो आम्ही 2 वाजताच, पण फ्रेश होण्यात वगैरे अर्धा तास गेला. तर 2:30 ट्रेक स्टार्ट करतोय. आपल्याला मेन मोटिवेशन म्हणजे मेन आपल्या वर जाऊन बघायचे आपल्याला सूर्योदय, त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर वर जाणं महत्त्वाचं आहे. सो आपण बारी या गावामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला इथं आपल्या संदीप भाऊच्या ताई साहेब भेटलेले आहेत. त्या जॉईन झाले आहेत आपल्या ग्रुपला. तर त्यांचा पण भरपूर असा मोठा ग्रुप आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी वर्ग आहे हा. आणि खरंच आपल्या ब्लॉगवर गेस्ट मानता येईल त्यांना आज. ताईंचं नाव काय? मौसमी. मौसमी. सरांचं नाव? जितेंद्र सप्तारी. दानिश मंसुरी. दानिश मंसुरी. आणि आपलं राजू भाई तर आहेतच. तर सो आत्ता आपण ट्रेक चालू करूया आपल्या बरोबर आलेल्या आपल्या गेस्ट बरोबर. या गावातून आपला ट्रेक स्टार्ट झालेला आहेच, पण बारी गावात हे बघा अशा मस्तपैकी कौलारू घरांच्या मधून कळसुबाई शिखराकडे रस्ता जातो आणि मस्त आहे राव म्हणजे. आणि थंडी पण भरपूर आहे त्यामुळं ट्रेकमध्ये चांगलीच मजा येणार आहे. मंदिर उघडं आहे का? काठी येऊ द्या. सपोर्ट सपोर्ट काठी. अरे बापरे, म्हणजे काठी केलं वाजता तुम्ही एवढ्या रात्री? शिखराकडे जाणाऱ्या वाटेवरच आपल्याला इतक्या रात्री देखील अल्प उपहाराचे स्टॉल बघायला भेटतात. शनिवार रविवारी पर्यटकांची लगबग असते, यामुळेच हे स्टॉल रात्री देखील उघडे असतात. फायनली घेतला पहिला स्टॉप. दम लागला? शिखराकडे जाण्याच्या मार्गावर काही अवघड टप्प्यांवर अशा शिड्या बसवण्यात आलेल्या आहेत. याच शिड्यावरून आपल्याला सावधपणे वर चढावे लागते. बाद झाला काही गडी? अशा प्रकारे आमच्यातला ढेपाळलेला एक गडी. जवळजवळ 2:30 तासाचा ट्रेक करून आता आपण पोहोचलोय. एक टप्पा राहिलाय ऑलमोस्ट. आणि कोणत्या? एक टप्पा राहिलाय ऑलमोस्ट आणि आपण विहिरीपाशी पोहोचलोय. विहीर म्हणजे अजून कळसुबाईच्या शिखराच्या एक टप्पा अलीकडेच आपल्याला विहीर आहे. आणि पिण्याच्या पाण्यासारखं ते साफ पाणी. शिखराच्या एक टप्पा अगोदरच दगडामध्ये बांधलेले पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. पायथ्यापासून ते शिखरापर्यंत बहुधा एवढाच एक पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम पर्याय. आमचे विक्रांत भाऊ ना फायनली 3 तासानंतर कळसुबाईचं शिखर सर केलंय. काय झाले? गारटले. गारटले कळसुबाईच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा थंडी आणि वारा भरपूर मोठ्या प्रमाणात होता. तेव्हाच काही ट्रेकर मंडळींनी शेकोटीचा थोडाफार प्रमाणात आसरा केलेला पाहायला मिळाला. चिलखत भरते अंगाला, चिलखत भरते अंगाला.
महाराजचा वार फुका गेला, खान यडबडला, इतक्यात महाराज आले, पोटामंदी पिचवाटा केला, पोटामंदी पिचवा। महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरून सूर्योदय बघणे म्हणजे हा एक सुखद अनुभवच। शिखराच्या समोरच असणारा भंडारदारा धरण व आजूबाजूचा प्रदेश धुक्यामधून हळूहळू दिसायला लागला होता। कळसुबाई शिखराचा आसपासचा परिसर हा मजबूत किल्ल्यांनी वेढलेला। समोरच असणारे अलंग मलंग कुलंग तर बाजूला असणारे रतनगड व हरिश्चंद्रगड हे सह्याद्रीच्या सुंदरतेमध्ये अजूनच भर पाडत होते। या शिखराबद्दल एक दंतकथा देखील सांगितली जाते। कळसू नावाची मुलगी ही पायथ्याच्या गावी राहत असे। पाटलाच्या घरात झाडलोट व भांडी घासणार नाही या अटीवरती कामाला होती। एक दिवशी घरात भरपूर पाहुणे आले आणि तिला झाडलोट करावी लागली। याचाच राग येऊन ती घर सोडून या शिखरावर येऊन राहू लागली। एकटी शिखरावर राहत असल्यामुळे लोक तिला देवीचा अवतार समजू लागले। तिच्या पश्चात स्थानिकांनी तिचे मंदिर उभारले, हेच मंदिर म्हणजेच कळसुबाई। सह्याद्रीमध्ये फिरताना अनेक नवीन नवीन मित्रमंडळी भेटतात। यामध्येच जर आपल्या भागातील मित्रमंडळी भेटले तर खरंच खूप भारी वाटतं। असाच पुण्यामधून आलेला काणीपणा ट्रेकिंग हेल्थ क्लब हा ग्रुप भेटला आणि उत्साह अजूनच वाढला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, काणीपणा महाराज की जय, हर 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 हर। आणि कळसुबाईचा सर्वोच्च गड माता सर करून आता आपण खाली उतरतो। परतीचा प्रवास चालू झालेला आहे। कळसुबाई शिखरावर भरपूर असं पब्लिक वाढलेलं होतं, त्यामुळे आता उतरताना पण असा शिडी मार्ग पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाले। असं माहोल असलं मस्त, म्हणजे जागोजागी असे स्टॉल पण आहेत आणि त्या स्टॉलवर मस्तपैकी अशी गाणी पण लावण्यात आलेली आहेत, त्यामुळे माहोल एकदम मस्त होतोय ट्रेकचा। मित्रांनो, कळसुबाईचा ट्रेक आपण नाईट ट्रेक केला, त्यामुळे रात्री वरती चढताना काहीच नाही वाटलं, पण आत्ता उतरतोय तर 2 नंबरच्या शिडीवर पूर्णपणे असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे। उतरण्यासाठी लागणारे भरपूर वेळ, तरी पण त्या ट्रॅफिक मधून वाट काढत आपण उतरतोय कळसुबाई। चढते म्हणा मी हळू हळू। ओके चला, थोडा रस्ता थोडा कळसुबाई शिखर उतरून शेवटच्या माचीवर पोहोचलो व रात्री अंधारामुळे माचीवर असणारे छोटे खानी मंदिर बघता आले नाही, ते बघण्यासाठी गेलो। आरी या गावाकडून डोंगराचा एक टप्पा चढून आल्यानंतर आपल्याला असं छोटे खानी कळसुबाईचं मंदिर बघायला भेटतं। ज्या लोकांना शिखरावर चढून वरती जाऊन देवीचं दर्शन घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गावकऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांनी छोटेसं मंदिर इथं उभारलेलं आहे। या भागामध्ये महादेव कोळी हा समाज मोठ्या प्रमाणावर आणि त्यांचेच श्रद्धास्थान म्हणजे कळसुबाई। याच कळसुबाई शिखराचा ट्रेक पूर्ण करून आत्ता आपण आलेलो आहोत पायथ्याच्या बारी या गावामध्ये। म्हणजे कळसुबाई शिखराचा ट्रेक हा ऑलमोस्ट आपला पूर्ण झालेला आहे।
मोठा असा कळसुबाईचा ट्रेक पूर्ण करून आता आपण पायथ्याच्या बारी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आज आपल्याला नवीन जॉईन झालेले सदस्य पहिला त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते विचारूया आपण. खूप छान, खूप मजा आली सगळ्यांसोबत एन्जॉय केला. वरती गेलं आपली चुकामध्ये झालं तुम्ही काय येताना सगळी फाटाफूट झाली, कोण पुढं कोण माझा तर चला शेवटी भेटलो गावामध्ये. नंतर आपण आता बारी या गावामध्ये पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत. तर आणायचे इथं आपल्याला राजगुरुनगरवरनं आलेले पर्यटक भेटले, ते पण कळसुबाईसाठी झाले ना. आणि राजगुरुनगर हे काही वेगळं सांगायची गोष्ट नाही, कारण राजगुरु शहीद राजगुरु हे आपल्या देशासाठी शहीद झालेले होते. आणि त्यांच्या गावचे हे काय नाव म्हणलं तुमचं? टाकळकर. आणि तुमचं? सुभाष तिंगळे. सुभाष तिंगळे. खरंच राजगुरु यांचं नाव ऐकताच त्यांचा त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान खरंच. आणि त्यांच्या गावचे भेटलेले मित्र खरंच राजगुरूंना खरंच सलाम आहे आपला. चला धन्यवाद. मित्रांनो कळसुबाईचा ब्लॉग आता आपण येथे संपवत आहोत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, व समोर असलेली बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर चला पुन्हा भेटू एखाद्या नवीन पर्यटन स्थळावर किंवा एखाद्या गडकोट किल्ल्यावर. तोपर्यंत धन्यवाद.